नमस्कार मुलांनो, मागच्या तासाला आपण संतवाणी भाग पहिला अभ्यासला. आज आपण बघणार आहोत संतवाणी भाग दोन, योगी सर्वकाळ सुखदाता. संत एकनाथांची अभंग रचना आहे. प्रस्तावनेसाठी आपल्याला संत एकनाथांबद्दल थोडी माहिती बघायला लागणार आहे. संत एकनाथांचा कालखंड 1533 ते 1599. भागवत संप्रदायातील थोर संत कवी म्हणून नावाजले. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक म्हणून नाथ ओळखले जातात. नाथांनी एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ रचना केल्या. त्याचबरोबर अभंग, आख्याने, गवळणी, पद आणि भारुड यांच्या पण रचना केल्या. साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारांना हाताळणाऱ्या साहित्यिकांना आपण काय म्हणतो? बहुआयामी व्यक्तिमत्व किंवा बहुआयामी लेखन संपदा असणारी व्यक्ती, तसे नाथ बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. प्रस्तुत अभंगामध्ये नाथांनी योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना केली आहे. नुसतीच तुलना नाही केली तर पाणी पाण्यापेक्षा योगी पुरुष कसे श्रेष्ठ आहे हे वेगवेगळ्या दृष्टांतातून त्यांनी आपल्याला पटवून दिले आहे. दृष्टांत हा शब्द मागच्या तासाला मी तुम्हाला शिकवलाय. दृष्टांत म्हणजे उदाहरण, वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी पटवलं आहे. आता आपण पहिले वाचन करणार आहोत. जेवी चंद्र किरण चकोर आसी, पाखोवा जेवी पीली आसी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व, जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सभाय करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता, उदकाचे सुख ते किती, सगळ्याची क्षणे तृषी ते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया, मेघमुखे अधप पतन उदकाचे देखूनी जाण, अधप पाते निवती जन अन्नदान सकळासी, जैसे योगियासी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. मुलांनो, सुंदर शब्दात पटवून दिलं आहे की पाण्यापेक्षा योगी पुरुष कसे श्रेष्ठ आहे. पहिले आपल्याला बघायला लागेल योगी सर्व काळ सुखदाता यामधला योगी हा शब्द. योगी म्हणजे काय? तो योग साधना करणारा साधू पुरुष, त्याला आपण योगी म्हणतो. ठीक आहे, बघूया आपण. आता दोन दोन ओळींचे अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पहिल्या दोन ओळी आहेत, जेवी चंद्र किरण चकोर असी, पाखोवा जेवी पिली असी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व. मागच्या अभंग रचनेत आपण बघितलं होतं चातक पक्षी, हा पण काल्पनिक पक्षी आहे आणि तो पावसाच्या पाण्यावर जगतो. तसं यामध्ये आहे चकोर. चकोर पक्षी हा काल्पनिक पक्षी असून हा चंद्र किरणांवर जगणारा पक्षी आहे. मग जेवी चंद्र किरण चकोर असी, ज्याप्रमाणे जेवी म्हणजे ज्याप्रमाणे चंद्र किरण चकोर पक्षाला प्रिय असतात, तसंच पाखोवा जेवी पिली असी. पाखोवा समानार्थी शब्द पक्षिणीचे पंख. तर पक्षिणीचे पंख तिच्या पिल्लांना अत्यंत प्रिय असतात. पक्षी आपल्या पंखांमध्ये पिल्लांना घेऊन बसते उभे, त्यामुळे त्या पक्षिणीचे पंख तिच्या पिल्लांना अत्यंत प्रिय असतात. जीवन जैसे का जीवासी, जीवासी मतलब मनमत म्हणजे आपण जे सृष्टीवर जीवित सजीव आहोत त्यांना आपण म्हणतो जीवित. तर जीवन याचा समानार्थी शब्द पुन्हा बघू आपण, जीवन म्हणजे पाणी. या कवितेच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पाण्यासाठी समानार्थी शब्द आलेले कवितेतले शब्द शोधून लिहा.
तर पहिला आपण बघितला आहे जीवन, जीवन म्हणजे पाणी। मग जीवन जैसे का जीवासी, सजीवांना ज्याप्रमाणे प्रिय आहे पाणी, तैसे तेवी म्हणजे काय, तसे तेवी सर्वासी मृदुत्व, मृदुत्व म्हणजे मधुरपणा, कोमलपणा, कशाचा मधुरपणा, तर योगी पुरुषाचा स्वभावाचा मधुरपणा, मृदुता, कोमलता ही सर्व जनांना प्रिय आहे। कसा अर्थ घ्यायचा बघा, ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्र किरण, पक्षिणीचे पंख पिल्लांना प्रिय आहे आणि सजीवांना पाणी प्रिय असते, त्याप्रमाणे योगी पुरुषाचे मृदुपण, कोमलपण सर्व जनांना प्रिय असते। समजलं? ठीक आहे, पुढच्या दोन ओळी आहे। जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता। आता इथे जळ दुसरा शब्द समानार्थी शब्द आला जळ, पहिला बघितला आपण जीवन, दुसरा बघितला जळ, दोघांचा अर्थ पाणी आहे। जळ वरी वरी क्षाळी मळ, क्षाळी म्हणजे धुणे, समानार्थी शब्द, स्वच्छ करणे, धुणे। मग हे जळ पाणी काय करते, वरी वरी वर वरचा मळ आहे हा स्वच्छ करतो, धूळ पाण्यामुळे वरचा मळ धुऊन स्वच्छ होतो। पण योगिया, योगी काय करतो, सबाह्य करी निर्मळ, सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य, मनाला अंतर्बाह्य स्वच्छ करण्याचं काम निर्मळ म्हणजे मळरहित काय करतो, अंतर्बाह्य मनाला स्वच्छ करण्याचं काम योगी पुरुष करत असतो। समजलं सगळ्यांना? त्यानंतर आहे उदक सुखी करी एक वेळ, चौथा शब्द आला आहे उदक, जीवन पाणी जळ उदक, उदक म्हणजेच पाणी। उदक सुखी करी एक वेळ, एकच वेळ पाणी प्यायल्यावर आपल्याला एक वेळाच समाधान मिळतं, एकदा पाणी प्यायल्यावर थोडेशी आपलं समाधान प्राप्त होते। पण त्यानंतर काय सांगतायत, योगी सर्व काळ सुखदाता, पण योगी पुरुषाच्या सान्निध्यात राहिल्याने त्याच्या सन्मार्ग दर्शनामुळे काय होतं, तर सर्व काळ हा सुख देणारा योगी पुरुष आहे, सुखदाता, सुखदाता म्हणजे देणारा। मग योगी पुरुषाला काय म्हटलं आहे, सर्व काळ सुखदाता, सतत सुख देणारा असा योगी पुरुष आहे। पाण्यामुळे काय होतं, एक वेळच आपल्याला सुख प्राप्ती मिळते, परंतु योगी पुरुषामुळे आपल्याला सर्व काळ सतत सुख प्राप्ती होत असते, आत्मज्ञानाची, आत्मिक शांततेची। पुढच्या दोन ओळी बघूया। उदकाचे सुखते किती, सवेची क्षणे तृषिते होती, योगी दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही। मग आता काय सांगतायत बघा, उदकाचे सुखते किती, अहो त्या पाण्याचं सुख ते किती, किती सवेची क्षणे तृषिते होती, सवेची म्हणजे स्वतः, समानार्थी शब्द, सवेची म्हणजे स्वतः, स्वतः तृषिता इथं दिलं मी लिहून बघा, समानार्थी शब्द सगळे फळ्यावर लिहिले आहेत। तृषिते म्हणजे तहानलेली व्यक्ती, तहानलेल्या व्यक्तीने स्वतः पाणी प्यायल्यावर त्याला जे समाधान मिळतं ते क्षणाच असतं, हा तहानलेला व्यक्ती पाणी प्यायल्यावर क्षणाच समाधान त्याला मिळतं। परंतु योगी दे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही। योगी पुरुषामुळे दिलेला हा आनंद कसा आहे, तर याच्यामुळे आत्मानंद, स्वानंद, स्वतःला मिळालेला आनंद, आत्म्याला मिळालेला आनंद असतो। आणि या सुखामध्ये योगी पुरुषाच्या ज्ञानाच्या सुखामुळे जे आपल्याला आत्मानंद झालेला असतो हे बिलकुलही विकृत नसते। विकृत म्हणजे काय, तर असभ्य, असं त्यात काही नसतं, निव्वळ सुखद असा आत्मिक आनंद आपल्याला केवळ योगी पुरुषामुळे मिळतो, की जो कधीही त्याचा क्षय होत नाही, त्याची तृप्ती अवीट आहे। पुढच्या दोन ओळी, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया। पुन्हा उदक म्हणजे पाणी, पाण्यामुळे पाण्याची मधुरता
ही कोणापुरती आहे माहिती तुम्हाला? रसनेची. रसना हा फार सुंदर शब्द आहे. रसना कोणाला म्हणतात? समानार्थी शब्द जिभेला. आपण खातो तेव्हा आपल्याला आंबट गोड याच त्याला रस म्हणतो, याचं ज्ञान देते ती रसना. लक्षात आलं? जिभेला समानार्थी रसना. मग ह्या पाण्याची मधुरता आहे ही फक्त जिभेपुरती रसनेपुरतीच मर्यादित आहे, परंतु योगियाचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. सर्वेंद्रिया म्हणजे सर्व इंद्रियांना निवविणे म्हणजे शांत करणे. सर्व इंद्रियांना शांत करणारी योगी पुरुषाच्या आत्मिक ज्ञानाचं त्याने दिलेल्या ज्ञानाचं एक गोडी असते, ती सर्व इंद्रियांना शांत करते. जिभेची तृप्ती काय आहे? पाण्यामुळे फक्त जिभेला तृप्ती मिळते, रसनेला तृप्तता मिळते, शांतता मिळते. परंतु योगी पुरुषामुळे काय होतं? सर्व इंद्रिय जेव्हा आपला आत्मा सुखावतो तेव्हा सर्व इंद्रियांना त्याचा आनंद मिळतो, शांतता मिळते. ठीक आहे, पुढे बघा. मेघ मुखे अधक पतन उदकाचे देखोनी जाण, अधक पाते निवती जन अन्नदान सखळासी. आता मेघ समानार्थी शब्द आहे ढग, मुख शब्द आहे समानार्थी शब्द तोंड. अधक पतन म्हणजे खाली येणे, अधक पतन खाली येणे. मेघ मुखे अधक पतन उदकाचे देखोनी जाण, या मेघांच्या मुखातून, मेघांमधन ढगांमधन काय येतं? खाली पाऊस येतो, पाणी येतो, उदक म्हणजे पाणी. जेव्हा या मेघ मुखामधन पाण्याचं उदकाचं अधक पतन होतं, खाली येतं, कुठे येतं बरे पाणी? जमिनीवर, पृथ्वीवर येतं. त्याच्यामुळे काय होतं बघा? अधक पाते निवती जन अन्नदान सकळासी. या ढगातन पडणाऱ्या पाण्यामुळे या पृथ्वी तलावरती काय होतं? तर सर्व जन, जन म्हणजे लोक आनंदित होतात. कारण पावसाच्या पाण्यामुळे काय होतं? शेती पिकते. म्हणजेच काय? तर हे ढगातून खाली येणारं पाणी सर्व जनांना सुख देऊन जातं. कारण हे पाणी अन्नदान करत असतं आणि सगळ्यात चांगलं दान म्हणजे अन्नदान, श्रेष्ठ दान. म्हणजे अन्नदानाचं काम कोण करतं? ढगांमधून, मेघमुखामधून येणारं पाणी, ज्याचं अधपतन खाली पृथ्वीवर होतं आणि त्याचा परिणाम काय आहे? तर त्याचा परिणाम म्हणजे अन्नदान. सगळ्यांचं पोट भरतं ते पाणी. पण याही पेक्षा श्रेष्ठ योगी पुरुष आहे ते कसं सांगतात बघा. तैसे योगी असी खालू ते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. आता मुलांना पहिले एक हे समजून घ्या की तीन लोक आहेत असं म्हटलं तर, स्वर्ग लोक, आपण राहतो तो इहलोक म्हणजे पृथ्वी तलावर आपण म्हणतो इहलोक, आणि त्याही खाली असतो पाताळ लोक. असं म्हणतात वाईट कर्म केलं की पाताळात जातो, चांगली काम केली तर आपण स्वर्गात जातो, आणि आता आपण जन्म घेतलेला आहे ते इहलोकामध्ये असतं. पण हे योगी पुरुष पण जसे पाणी ढगातून खाली येतं, अधक पतन होतं त्याचं, तसं योगी पुरुषाचं पण अधक पतन स्वर्ग लोकामधून झालेलं असतं. स्वर्ग लोकामधून हे जन्म घेऊन पृथ्वी लोकावर, इहलोकावर येतात. कोण? योगी पुरुष. मग यांच्या अधक पतनामुळे काय होतं बघूया आपण. मग स्वर्ग लोकामधून योगी पुरुष जसे खालती येतात इहलोकावर, ते जन्म घेतात, त्यामुळे काय होतं? जन निववी, निववी म्हणजे मी पुन्हा समानार्थी शब्द सांगते, शांत करते, करणे. जन म्हणजे लोकांना. तर स्वर्ग लोकातून योगी पुरुषाचं इहलोकात जन्म घेणं हे सर्व लोकांना मनाला शांत करण्याचं, आत्मज्ञान देण्याचं, समाजाला चांगले गुण देण्याचं काम हे योगी पुरुष करत असतात. त्यांचा जन्म स्वर्ग लोकातून इहलोकावर होतो तो एवढ्यासाठी. आणि हे कशात ना आनंद देत असतात? तर योगी पुरुष स्वतःच्या आत्मज्ञानामधून, संकीर्तनामधून, कीर्तनातन लोकांना जागृत करतात, शहाणं करतात, आणि त्यामुळे होतो आत्मज्ञान. लोकांना, समाजाचा त्यामुळे उद्धार होतो. हा उद्धार करण्याचं काम, सामान्य जनांचा उद्धार करण्याचं काम योगी पुरुष करतो. दोन दाखवले ध्येय की दोन अधक पतन, एक मेघाचं अधक पतन आणि योगी पुरुषाचं अधक पतन. मेघांच्या अधक पतनामुळे अन्नदान होतं आणि योगी पुरुष
पुरुषाच्या अधःपतनाने स्वर्ग लोकातून इहलोकात जन्म घेण्याने समाजाचा उद्धार होत असतो. समाजाला उद्धार करणं केव्हाही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे या छोट्याशा अभंग रचनेमधन पाळ्यापेक्षा योगी पुरुष कसे श्रेष्ठ आहे हे आपल्याला नाथांनी एकनाथांनी छान समजून सांगितलं आहे. इथे मुलांना मी समानार्थी शब्द लिहून दिले आहे. आता याच्यात थोडक्यात प्रश्न असणार आहे, योगी पुरुष आणि जीवन म्हणजे पाणी यांची तुलना करा. तर चार गटामध्ये आपण करू शकतो. योगी पुरुष सबाह्य निर्मळ करतो, तर पाणी फक्त वरवरचा मळ स्वच्छ करत असते. पाणी तहान शमवणारे क्षणाचे सुख देते, एकदाच तहान शमवली जाते आणि फक्त जिभेलाच तृप्त करते. पण योगी पुरुष स्वानंद तृप्ती देतो, स्वतःच्या आत्मिक ज्ञानाची तृप्ती देत असतो. जीवन म्हणजे पाणी हे फक्त जिभेला तृप्त करतात, तर योगी पुरुष सर्व इंद्रियांना शांत करण्याचं काम करतात. जेव्हा मन शांत तेव्हा सर्व इंद्रिय तृप्त शांत होतात. आणि चौथं म्हणजे पाणी आपल्याला फक्त अन्नदान करते, तर योगी पुरुष आत्मज्ञानाने समाजाचा उद्धार करतात. म्हणून पाण्यापेक्षा योगी पुरुष श्रेष्ठ आहे हे आपल्याला पटतंय. धन्यवाद.